विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत। आपण आज सुरुवात करतोय आपल्या राज्यशास्त्र विषयाच्या पहिल्या प्रकरणाला। या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरचे जग। या प्रकरणामध्ये एकूण 5 मुद्द्यांच्या आधारे 1991 सालानंतर जगातील समकालीन घटनांचा आढावा माहिती आपल्याला घ्यायची आहे। आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये शीतयुद्धाला सुरुवात झाली। अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधलं हे शीतयुद्ध होतं। या शीतयुद्धाचा शेवट 1991 साली सोव्हिएत रशियाच्या विघटनाने झाला आणि ही सर्व माहिती आपण मागच्या वर्षी इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकात घेतलेली आहे। नोव्हेंबर 1991 मध्ये बर्लिनची भिंत पाडली गेली, ज्या बर्लिनच्या भिंतीने जर्मनीची पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी अशी विभागणी केलेली होती। जी बर्लिनची भिंत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धाचं प्रतीक म्हणून ओळखली जायची, ती बर्लिनची भिंत नोव्हेंबर 1989 मध्ये पाडली गेली आणि शीतयुद्धाचा शेवट झाला। आणि या दोन महासत्तांमधील शीतयुद्धामुळे जगाची जी पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी झालेली होती, ती विभागणी सुद्धा या घटनेमुळे संपुष्टात आली। आणि या प्रकरणामध्ये आपल्याला याच शीतयुद्धोत्तर काळातील घटना आणि घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे। तो आढावा आपल्याला या 5 मुद्द्यांच्या आधारे घ्यायचा आहे। ते 5 मुद्दे मी तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करतो आणि मग नंतर त्यातल्या एका मुद्द्याची आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे। पहिला मुद्दा आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय। सोव्हिएत रशियाच्या विघटनाने पहिली गोष्ट कुठली झाली असेल तर ती म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा शेवट झाला। आणि या शीतयुद्धाचा शेवट झाल्यामुळं जगाच्या पाठीवर काही नव्या राष्ट्रांचा उदयही झाला। हा नव्या राष्ट्रांचा उदय का झाला, कोणती नवी राष्ट्र उदयास आली, ही सर्व सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत। दुसरा मुद्दा या पाठात आपल्याला पाहायचा आहे एक ध्रुवीयतेचा उदय। शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जगात घडलेली आणखी एक महत्वाची घटना म्हणजे जगामध्ये झालेला एक ध्रुवीयतेचा उदय। शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील संघर्षामुळे जगाची दोन गटात विभागणी झालेली होती। उदारमतवादी भांडवलशाही विचारसरणीचा अमेरिका आणि समाजवादी विचारसरणी घेऊन वाटचाल करणारा सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये जग वाटलं गेलं होतं। जगातील काही देश अमेरिकेबरोबर होते तर काही देश सोव्हिएत रशियाबरोबर होते आणि त्यामुळे जगात द्विध्रुवीय व्यवस्था निर्माण झालेली होती। जगात दोन ध्रुव निर्माण झाले होते। परंतु जसा शीतयुद्धाचा शेवट झाला, 1989 ला बर्लिनची भिंत पाडली गेली, 1991 ला सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि शीतयुद्धाचा शेवट झाला आणि त्याचाच एक परिणाम म्हणून जी द्विध्रुवीय व्यवस्था जगात निर्माण झाली होती ती व्यवस्था नष्ट होऊन जगामध्ये एक ध्रुवीय व्यवस्थेचा उदय झाला। मग एक ध्रुवीयता म्हणजे काय, ही व्यवस्था कशी होती, तेही आपल्याला पुढे या पाठामध्ये पाहायचं आहे। त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप। शीतयुद्ध समाप्तीनंतर हळूहळू विविध राष्ट्रांमधल्या लोकांमध्ये मानवी हक्कांबाबत एक प्रकारची जागरूकता आली। जगातील संघर्षामध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जातात, नागरिकांना विकासाच्या संधी मिळत नाहीत, सोयी सुविधा मिळत नाहीत, त्यांचे माणूस म्हणून जन्मतः मिळालेले हक्क हिरावून घेतले जातात, म्हणजेच मानवी हक्कांची पायमल्ली होते, उल्लंघन होतं। म्हणून शीतयुद्धानंतरच्या काळात
मानवी हक्कांबाबत जी जागरूकता निर्माण झाली त्यामुळे विशेषतः 1990 दशकामध्ये मानवतावादी हस्तक्षेपांना सुरुवात झाली. मानवी हक्कांविषयी आदर वाढवण्याच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याबाबतही अधिक सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत. त्यानंतर चौथा मुद्दा आहे दहशतवाद. हा शब्द मित्रांनो आपल्याही परिचयाचा आहे, कारण आपण ज्या भारत देशात राहतो त्या भारत देशानेही दहशतवादाचे अनेक चटके सहन केलेले आहेत. अलीकडच्या काळामध्ये अनेक दहशतवादी कारवायांचा आपण अनुभव घेतलेला आहे, वाईट अनुभव घेतलेला आहे. जगातील केवळ भारतच नाही तर अनेक देशांना दहशतवादाच्या समस्येचा सामना करावा लागतोय. म्हणून आज दहशतवाद ही एका देशाची नाही तर संपूर्ण विश्वाची समस्या बनलेली आहे. विशेषतः 11 सप्टेंबर 2001 अमेरिकेमध्ये जो तिथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला, तेव्हापासून जगातील दहशतवादाचं स्वरूप बदललेलं आहे, तो अतिशय विध्वंसक झालेला आहे. तर या दहशतवादाचीही चर्चा शीतयुद्धानंतरच्या काळातील समकालीन घडामोडीमध्ये आपल्याला करायची आहे. आणि या पाठातला पाचवा मुद्दा जो आहे तो आहे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकवाद. विद्यार्थी मित्रांनो, शीतयुद्धानंतर अमेरिका ही एकमेव महासत्ता जगाच्या पाठीवर शिल्लक राहिली आणि जगामध्ये एक ध्रुवीय व्यवस्था निर्माण झाली, ज्या व्यवस्थेमध्ये अमेरिका या महासत्तेचं वर्चस्व होतं. परंतु काळ जसा जसा बदलतो तसा जगातली व्यवस्था ही बदलत गेली. जगामध्ये अलीकडच्या काळात आशिया खंडामध्ये चीन आणि भारत या राष्ट्रांचा प्रभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. इंडो पॅसिफिक प्रदेशामध्ये आज जगाच्या राजकारणाचा बिंदू येऊ लागलेला आहे, कारण रशियामध्येही व्लादिमीर पुतीन यांच्या अध्यक्षतेखाली रशियानंही आपलं सामर्थ्य वाढवलेलं आहे. रशियाचाही एक मोठी लष्करी शक्ती, एक आर्थिक शक्ती म्हणून उदय झालेला आहे. आणि या घडामोडींबरोबरच जगाच्या पाठीवर विविध प्रदेशातील राष्ट्रांमध्ये सुद्धा आर्थिक विकासासाठी आणि त्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आपल्या प्रदेशाचा विकास झाला पाहिजे अशी भावना जगातल्या विविध प्रदेशातल्या छोट्या छोट्या देशांमध्ये निर्माण झाली. त्यातूनच प्रादेशिकतावाद निर्माण झालेला आहे. आणि जी एकध्रुवीय व्यवस्था अमेरिकेच्या वर्चस्वाखाली निर्माण झालेली होती ती आता कुठेतरी मागे पडून आता बहुध्रुवीयतेचा उदय झालेला आहे. जगामध्ये अनेक सत्ता केंद्र आज घडीला आपल्याला निर्माण झालेली दिसून येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पाच मुद्दे यांच्या आधारे आपल्याला या पाठामध्ये सविस्तर जागतिक समकालीन घटनांचा घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. तर आपण परत एकदा यातल्या पहिल्या मुद्द्यापासून सविस्तर सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. मध्ये पूर्व युरोपमधील क्रांती झाल्यानंतर या शीतयुद्धोत्तर कालखंडामध्ये दोन महत्वाचे प्रवाह आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवाद आणि द्विध्रुवीयतेचा अस्त.
विद्यार्थी मित्रांनो, या दोन महत्त्वाच्या घटना शीतयुद्धाच्या शेवटानंतरच्या जगाच्या पाठीवर आपल्याला दिसून येतात. पहिला आहे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवाद. आपण मागच्या वर्षी स्वयंनिर्णयाचं तत्व जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मांडलेलं होतं, स्वयंनिर्णयाचं तत्व म्हणजे लोकसमूहाला आपले शासन निवडण्याचा ठरवण्याचा हक्क असणे, याला स्वयंनिर्णयाचे तत्व असे म्हणतात. हे तत्व वुड्रो विल्सन यांनी मांडलं आणि जगाच्या पाठीवर अनेक प्रदेश जे इतरांच्या नियंत्रणाखाली होते त्या प्रदेशातील लोकांनी या स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित त्यांच्यामध्ये वांशिक राष्ट्रवादाची भावना प्रबळ झाली की आपण स्वतंत्र झालं पाहिजे, आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, आपण एका वंशाचे आहोत, आपण एक आहोत, ही एकात्मतेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यातून त्यांनी स्वयंनिर्णयाचा हक्क म्हणजे स्वतंत्र होण्याचा हक्क, स्वतंत्र राज्य मिळवण्याचा हक्क मागायला सुरुवात केलेली दिसून येते. त्यानंतर द्विध्रुवीयतेचा अस्थ, कारण शीतयुद्धानंतर द्विध्रुवीय व्यवस्था संपुष्टात आलेली होते. आता जगामध्ये फक्त अमेरिका ही एकमेव महासत्ता शिल्लक राहिल्यामुळं जगात एक ध्रुवीय व्यवस्था निर्माण झालेली होती आणि मग या परिस्थितीमध्ये जगामध्ये एक ध्रुवीय व्यवस्था उदयास आली, द्विध्रुवीयतेचा अस्त झाला आणि पूर्व युरोपातील अनेक देशांनी आणि जगाच्या अन्य भागातील सुद्धा अनेक देशांनी त्या ठिकाणी या स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित स्वतंत्र राज्याच्या मागण्या करायला सुरुवात केली, स्वतंत्रतेसाठी आंदोलन चळवळी करायला सुरुवात केली. मग ही पूर्व युरोपातील राज्यांमध्ये क्रांती का घडून आली, त्याची काय कारणं आहेत? कारण पूर्व युरोपातील बरीचशी राष्ट्र ही द्विध्रुवीयतेच्या काळामध्ये सोव्हिएत युनियनच्या म्हणजे समाजवादी विचारसरणी समाजवादी व्यवस्थेच्या प्रभावाखाली होते. समाजवादी व्यवस्थेमध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं जातं, देशाच्या हिताला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामुळे लोकांना अधिक स्वातंत्र्य नव्हतं आणि आर्थिक स्थिरता नव्हती आणि म्हणून पूर्व युरोपातील या देशांनी देशातील लोकांनी आर्थिक स्थिरतेसाठी आणि अधिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मध्यम वर्गाने त्या ठिकाणी ही क्रांती घडवून आणली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत त्यांना राजकीय आणि आर्थिक स्वायत्तता स्वातंत्र्य हवं होतं, त्यांच्यामध्ये प्रबळ वांशिक अस्मिता जागी झालेली होती की आपण स्वतंत्र झालं पाहिजे, आपलं स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं पाहिजे आणि या स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्यांमधून मध्यम वर्गाच्या वाढलेल्या अपेक्षांमधून आणि अधिक स्वातंत्र्य व आर्थिक स्थिरतेसाठी ही पूर्व युरोपमध्ये क्रांती घडून आली आणि जगाच्या पाठीवर अनेक नवीन राष्ट्रांचा उदय झाला. तर हा नवीन कोणकोणत्या नवीन राष्ट्रांचा उदय झाला, तर पहिल्यांदा युरोप खंडामध्ये चेकोस्लोवाकिया यातून चेक प्रजासत्ताक आणि स्लाव गणराज्य हे दोन नवीन राज्य निर्माण झाले. त्यानंतर युगोस्लाविया या देशातून क्रोएशिया स्लोवेनिया सर्बिया त्यानंतर बोस्निया त्यानंतर हर्जेगोविना
त्यानंतर मॉन्टेनिग्रो आणि उत्तर मॅसिडोनिया इत्यादी देश स्वतंत्र झाले. त्यानंतर आपण 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचं विघटन झालं. रशियातीलही काही अस्वस्थ प्रदेशांनी स्वतंत्र होण्याच्या मागण्या केल्या आणि 1991 मध्ये रशियामधूनही जगाच्या पाठीवर अनेक नव्या देशांचा राज्यांचा जन्म झाला. मग ते कोणते देश होते? सोव्हिएत रशियांमधून आर्मेनिया, मालडोवा, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, उज्बेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, बेलारूस, युक्रेन इत्यादी राष्ट्रांचा सोव्हिएत रशियामधून जगाच्या पाठीवर नवीन राष्ट्रेमधून उदय झालेला आहे. याशिवाय जगाच्या इतर भागात सुद्धा काही नवीन राष्ट्रांचा उदय झाला, जसे की इंडोनेशियापासून पूर्व तिमोर, इंडोनेशियापासून पूर्व तिमोर स्वतंत्र झाले. त्याच्यानंतर इथिओपियापासून एरिट्रिया स्वतंत्र झाले. त्यानंतर सुदानपासून दक्षिण सुदान स्वतंत्र झाले. अशी जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नवीन राष्ट्रे उदयास आली. आजही त्या ठिकाणी काही देशांपासून काही प्रदेश स्वतंत्र होण्याची मागणी करतात. त्यांनाही स्वतंत्र व्हायचं आहे, ज्यामध्ये कॅटलोनियाला स्वातंत्र्य हवं आहे. स्पेनपासून कॅटलोनिया स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे. सर्बियापासून कोसोवो, कोसोवो स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे. युरोपातील बऱ्याच राष्ट्रांनी कोसोवोचा स्वतंत्र राज्याचा दर्जा मान्य सुद्धा केलेला आहे. तसेच रशियापासून चेचन्या हा प्रदेश व तिथले लोक स्वतंत्र होण्याची मागणी करत आहेत. तर अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर शीतयुद्धाचा शेवट झाला आणि नवीन राष्ट्रांचा अशा पद्धतीनं जगाच्या पाठीवर नवीन राष्ट्रांची निर्मिती झालेली आहे. तर शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय हा आपला पहिला मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे.
या बऱ्याच प्रकारचे संघर्ष, वेगवेगळ्या राष्ट्रांच्या संघर्षाच्या चळवळीच्या वेगवेगळ्या कथा आहेत. परंतु आपल्याला इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे की पूर्व युरोपातील क्रांतीमधून कोणकोणते नवीन देश जगाच्या पाठीवर उदयास आले, सोवियत रशियाच्या विघटनातून कोणते नवीन देश उदयास आले आणि जगात आणखी वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये कोणकोणत्या नव्या राष्ट्रांच्या मागणीची निर्मिती केली जात आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. यानंतर दुसरा मुद्दा जो आहे आपला तो आहे एकध्रुवीयतेचा उदय. उदय जगाच्या पाठीवर शीतयुद्धानंतर सोवियत युनियनचं विघटन झालं आणि सोवियत युनियनच्या विघटनानंतर जगामध्ये एका नवीन एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय झाला. त्याला काही घटना कारणीभूत ठरल्या. पहिली सोवियत युनियनचं विघटन, त्यानंतर 1990 इराकने कुवेतवर आक्रमण केले. इराकने कुवेतवर आक्रमण केलं आणि कुवेतवर ताबा मिळवला. कुवेतची इराकच्या तावडीतून सुटका करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेनं म्हणजे युनोने प्रयत्न केले. युनोमध्ये या इराकने कुवेतवर केलेल्या कारवाईवर चर्चा घडवून आणण्यात आली आणि इराकविरुद्ध कारवाई करण्याचं ठरलं आणि या कारवाईचं नेतृत्व अमेरिकेनं केलं. संयुक्त राष्ट्र संघटनेनं इराकवर कारवाई करण्यासाठी एक बहुराष्ट्रीय फौज सैन्य इराकमध्ये पाठवलं. या बहुराष्ट्रीय सेनेचं नेतृत्व अमेरिकेनं केलं. इराकवर कारवाई करून कुवेतला त्यांचं स्वातंत्र्य परत मिळवून देण्यात आलं. कुवेतवरील इराकचं नियंत्रण काढून टाकण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एस बुश यांनी इराकवरील अमेरिकेच्या विजयाचं वर्णन हा नैतिक विजय आहे अशा शब्दामध्ये केलं आणि जगात ही जी परिस्थिती निर्माण झाली, अमेरिकेचं नेतृत्व सर्व राष्ट्रे मान्य करायला लागली, तर या निर्माण झालेल्या नवीन परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरण्यात आली. नवीन जागतिक व्यवस्था. नवीन जागतिक व्यवस्था अशी संज्ञा वापरण्यात आली. अमेरिकेनं इराक विरुद्ध केलेल्या कारवाईला सोवियत रशिया, चीन, नाटो संघटनेचे सर्व सदस्य देश, इस्रायल आणि सौदी अरेबिया या सर्व देशांनी पाठिंबा दिलेला होता. 1991 सोवियत रशियाचं अंतर्गत परिस्थितीमुळे विघटन झालं आणि या सर्व परिस्थितीमध्ये जगामध्ये अमेरिकेचं वर्चस्व निर्माण झालं. अमेरिका ही एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. जगाने अमेरिकेचं आणि अमेरिकेच्या नेतृत्वाचं वर्चस्व मान्य केलं
आणि यालाच नवीन जागतिक व्यवस्था असं नाव देण्यात आलं, त्यालाच एक ध्रुवीयतेचा उदय किंवा एक ध्रुवीय जागतिक व्यवस्था असं म्हटलं जातं. अमेरिकन विचारवंत भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी इतिहासाचा अंत हा सिद्धांत मांडला आणि त्यांनी असं भाकीत केलं की समाजवादी व्यवस्थांचा अंत होऊन आता जगामध्ये केवळ उदारमतवादी भांडवलवादी लोकशाही व्यवस्था निर्माण होतील, अशा प्रकारचं भाष्य अमेरिकेचे राजकीय भाष्यकार फ्रान्सिस फुकुयामा यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं. ज्या उदारमतवादी लोकशाहीच्या आधारे अमेरिकेची वाटचाल सुरू होती, तिचा जगामध्ये विजय झाला होता आणि ज्या समाजवादी विचारसरणीच्या साम्यवादी विचारसरणीच्या आधारे सोवियत रशियाची वाटचाल सुरू होती, त्या सोवियत रशियाचं विघटन होऊन अमेरिकेचं वर्चस्व जगावर निर्माण झालेलं होतं आणि म्हणून जगात असलेल्या राष्ट्रांपुढे आणि नव्याने निर्माण होणाऱ्या राष्ट्रांपुढे आता एकच पर्याय होता, तो म्हणजे उदारमतवादी लोकशाही. मग ही उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय? उदारमतवादी लोकशाही ही एक राजकीय महत्वाची राजकीय विचार प्रणाली आहे. आज आपण बघतो जगातील बहुतांश देशांनी लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे, म्हणजेच ही उदारमतवादी विचार प्रणाली स्वीकारलेली आहे, लोकशाही स्वीकारलेली आहे. या उदारमतवादी लोकशाहीचं आणखी एक वैशिष्ट्य काय? तर इथे वैयक्तिक स्वातंत्र्याला, व्यक्तिगत स्वातंत्र्याला महत्व दिलं जातं. उदारमतवादी लोकशाहीमध्ये व्यक्तिहित आणि व्यक्ती स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर उदारमतवादी लोकशाही व्यवस्थांमध्ये सार्वत्रिक मताधिकार दिला जातो, सर्वांना आपलं मत व्यक्त करण्याचा आणि आपल्या देशाची शासन व्यवस्था निवडण्यासाठी मतदान करण्याचा अधिकार सर्वांना कोणताही भेदभाव न करता दिला जातो, त्याला सार्वत्रिक मताधिकार असं म्हणतात. शिवाय उदारमतवादी लोकशाहीमध्ये स्वतंत्र व न्याय निवडणुका घेतल्या जातात. कारण निवडणुका हा लोकशाहीचा आत्मा असतो. निवडणुकांच्या माध्यमातून, स्वतंत्र आणि न्याय निवडणुकांच्या माध्यमातून लोकांकडून मतदानाद्वारे योग्य प्रतिनिधींची निवड केली जाते आणि लोकांनी निवडलेल्या त्या प्रतिनिधीद्वारे देशाचा कारभार चालवला जातो, त्यालाच उदारमतवादी लोकशाही व्यवस्था असं म्हटलं जातं. शिवाय या उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेमध्ये स्पर्धात्मक पक्षीय राजकारणाला वाव असतो. अनेक राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी स्पर्धा करत असतात, त्यांच्यात निकोप स्पर्धा असते, आपापली विचारसरणी घेऊन ते राजकारण करत असतात आणि लोकमत मिळवून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेचं हे एक वैशिष्ट्य आहे, स्पर्धात्मक पक्षीय राजकारण. आणि आणखी एक वैशिष्ट्य आहे, कायद्याचे राज्य. लोकशाहीमध्ये कायदा सर्वांसाठी समान असतो, कायद्यापुढे कोणीही उच्च किंवा नीच, श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतो, कायद्याचं सर्वांना समान संरक्षण दिलं जातं, त्याला कायद्याचे राज्य असं म्हटलं जातं. तर या उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेचा जगामध्ये विजय झाला आणि त्यामुळे ही विचारसरणी घेऊन वाटचाल करणाऱ्या अमेरिकेचं जगावर वर्चस्व निर्माण झालं. त्या व्यवस्थेला नवीन जागतिक व्यवस्था, न्यू वर्ल्ड ऑर्डर असं नाव देण्यात आलं. आणि या काळामध्येच जी नवीन राष्ट्र जगाच्या पाठीवर उदयास आली, त्यांनी सुद्धा या उदारमतवादी लोकशाही विचार प्रणालीचा स्वीकार करून आपली वाटचाल सुरू केलेली आहे. आपल्याही भारत देशाने 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढा लढल्यानंतर स्वातंत्र्य मिळून
त्या ठिकाणी याच उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे आणि आपलीही याच लोकशाही विचारप्रणालीवर आधारित आपल्याही देशाची वाटचाल सुरू आहे. या एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेमध्ये अमेरिका ही महासत्ता बनली आणि महासत्ता या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. महासत्तेला जगाच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान असतं. ही महासत्ता जगावर जगातल्या राष्ट्रांवर प्रभाव पाडून आपलं काम साधू शकते, आपलं हित करू शकते आणि अशी महासत्ता म्हणून अमेरिकेचा जगाच्या राजकारणात या एकध्रुवीय व्यवस्थेमध्ये उदय झाला. अमेरिका आता जगात एक प्रबळ राष्ट्र बनलं कारण अमेरिकेकडे आर्थिक ताकद होती, अमेरिकेचं लष्करी सामर्थ्य मजबूत होतं ज्याचा कोणी सामना करू शकत नव्हतं. आणि अमेरिकेच्या वर्चस्वाचा आणखी एक पैलू म्हणजे अमेरिकेची सॉफ्ट पॉवर. सॉफ्ट पॉवर ही एक नवीन संकल्पना आहे. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय? तर जबरदस्ती किंवा कुठल्या देशावर सैनिकी बळाचा लष्कराचा वापर न करता त्या राष्ट्राकडून आपल्याला हवं तसं वर्तन करून घेण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर. हा प्रभाव पाडण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर साधनांचा वापर केला जातो. ही एक नैतिक ताकद असते. जसं मुलांनो, तुम्ही क्रिकेट खेळायला जाता आणि क्रिकेट खेळायला गेल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग कोणी करायची अशी चढावर तुमच्यामध्ये लागलेली असते. मग त्यातला एखादा शक्तिशाली धष्टपुष्ट मुलगा पुढे येतो, बॅट आपल्या हातात घेतो आणि ती बॅट कोणालाही देत नाही, तो जबरदस्ती करतो. कोणी बॅटिंग करायची म्हणत असेल तर त्याला तो धमकी देतो, दाब देतो आणि सांगतो की बॅटिंग मीच करणार. ही झाली त्यात धष्टपुष्ट मुलाची हार्ड पॉवर. परंतु कधी कधी क्रिकेट खेळायला गेल्यानंतर मुलांच्या ग्रुपमध्ये असंही होतं की सर्वजण मिळून एखाद्यालाच बॅटिंग करण्याचा, पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा चान्स देतात, संधी देतात. भलेही त्या मुलाने कुठली जबरदस्ती केलेली नसते, तो दमदाटी करत नाही, पण सर्वजण मिळून त्या विद्यार्थ्याला बॅटिंग करायला देतात, मुलाला बॅटिंग करायला देतात. ही झाली त्या मुलाची सॉफ्ट पॉवर. तर असंच वर्णन महासत्तेच्या सत्तेचं वर्णन अमेरिकन समाजशास्त्र जोसेफ नाय यांनी दोन प्रकारे सत्तेचं वर्णन केलेलं आहे. एक हार्ड पॉवर आणि दुसरी सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना आपल्या मनासारखं वागवण्यासाठी, दुसऱ्याने आपल्यासारखं वर्तन करावं यासाठी जबरदस्तीचा लष्करी बळाचा वापर करायला भाग पाडते, तिला हार्ड पॉवर असं म्हणतात. आणि याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे एखाद्या देशाची अशी क्षमता की ज्या क्षमतेमुळे आपल्याला हवे तेच इतर राष्ट्रांकडून वर्तन केलं जातं, त्याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं. म्हणजे सक्ती करण्यापेक्षा आकर्षण निर्माण करून, आपला नैतिक प्रभाव निर्माण करून, खऱ्याची ताकद निर्माण करून आपली ध्येय साध्य करणे, त्यासाठी लष्करी बळाचा वापर न करणे, याला सॉफ्ट पॉवर असं म्हटलं जातं. तर अशी सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर दोन्ही पॉवर अमेरिकेकडे असल्यामुळे या एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेमध्ये अमेरिकेचं वर्चस्व निर्माण झालं. अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणं जर आपल्याला पाहायची असतील तर अमेरिकेचा शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम, अमेरिका हा देश शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रगत आहे आणि अमेरिकेमध्ये विविध देशातून येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या मागच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. शिवाय इंटरनेट, आंतरजाल ज्याला आपण म्हणतो, तर इंटरनेटच्या माध्यमातूनही लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार हा सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरचा एक भाग आहे. आणि अमेरिकेकडे असलेल्या फूड चेन्स म्हणजे अन्न साखळी, त्यामुळेही अमेरिकेला एक चांगली ओळख लाभलेली आहे. मग त्यामध्ये अमेरिकेच्या फूड चे बनवणाऱ्या फूड सप्लाईंग कंपनी ज्या आहेत, मॅकडोनाल्ड असेल, सबवे असेल, पिझ्झा हट असेल, बर्गर किंग असेल, इत्यादी फूड कंपन्यांनी जगभरामध्ये लोकप्रियता मिळवलेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेचं एक वर्चस्व, अमेरिकेची सॉफ्ट पॉवर त्या ठिकाणी वाढलेली आहे. आणि या हार्ड आणि सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून
एक ध्रुवीय व्यवस्थेमध्ये अमेरिकेचं वर्चस्व जगावर निर्माण झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या या व्हिडिओमध्ये आपण या पाठातील दोन मुद्दे, शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय, आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आहे एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय, या दोन मुद्द्यांचा आपण या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी परामर्श घेतलेला आहे. तर पुढचे जे राहिलेले मुद्दे आहेत ते पाहण्यासाठी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.